नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न युतीकडून सुरू आहे. यात बहुतांश जागांवर शिवसेना भाजपाला यश आलं आहे, तर पालघरमधून अमित गोडा यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं, पण त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना होणार असल्याचं चित्र आहे. तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुहास देसाई यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे याचा फायदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना होणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षाची एकमेकांना पूरक असलेली भूमिका घेतल्याने मनसे राष्ट्रवादीत छुपी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना देखील जाहीर पाठिंबा दिला आहे. या भागात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे निवडणूक लढवणार आहे. तर ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी देखील आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांनी दिली आहे. दरम्यान आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहित पाहून हा निर्णय घेतला असल्याचं त्यावेळी सुहास देसाई यांनी स्पष्ट केलं.